बुलेटिनच्या सुरुवातीलाच ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी हाती येत आहे। ठाण्यात आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार उघडकीस आलाय। ठाण्यात बेपत्ता कोरोना रुग्णाचा 3 दिवसांपूर्वीच मृत्यू झालेला आहे, मात्र रुग्णाच्या मृतदेहावरती दुसऱ्याच रुग्णाचं नाव लावून तो दुसऱ्याच कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला होता। 3 दिवसांपूर्वी बेपत्ता भालचंद्र गायकवाड यांच्या मृतदेहावरती इतर लोकांनी अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे। ठाण्यातील भाजपा आमदार निरंजन गायकवाड यांनी हा आरोप केलेला आहे। ज्या कुटुंबाजवळ मृतदेह सोपवला होता त्यांचा रुग्ण जिवंत असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। आणि स्वतः निरंजन डावखरे आता आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। निरंजन जी, तुमच्यापर्यंत काय माहिती येऊन पोहोचली आहे? जे आम्हाला कळते ते खरंच धक्कादायक आहे। नमस्कार, मी आता नातेवाईकांना घेऊन मी आणि क्रेडिट जी सोमय्या हे कोविड हॉस्पिटल जे ठाण्याचं ग्लोबल हॉस्पिटल आहे त्या तिकडे आता आलो आहोत। बरं, आम्हाला काल ज्यावेळेस फडणवीस साहेबांचा दौरा झाला त्यावेळेस हे कुटुंबीय समोर आले की आमचा नातेवाईक या इकडे 29 तारखेला 28 तारखेला आम्ही ऍडमिट केलंय, 3 तारखेपासून त्याचं काहीही आम्हाला निरोप नाही किंवा हॉस्पिटलमधनं कळत नाहीये की त्याची तब्येत कशी आहे। मग फडणवीस साहेबांनी या संदर्भात ज्यावेळेस आयुक्तांशी बोलले त्यावेळेसपासून अधिकारी वॉर फुटिंगवर या गोष्टीची शोधाशोध सुरू करायला लागले। आज सकाळी पण सोमय्या साहेब आणि आम्ही ज्यावेळेस इकडे आलो त्यावेळेस या संदर्भातली शोध कार्य सुरू होतं। संध्याकाळी ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये फोन केला त्यावेळेस आम्हाला ही माहिती भेटली की जे फाइंडिंग आलेले आहेत त्याच्या अनुसार गायकवाड कुटुंबियांचं जे पेशंट होता त्याचा मृतदेह सोनावणे म्हणून दुसऱ्या कुटुंबियाला देण्यात आला। बरं, आणि सोनावणे हे आतापर्यंत हयात आहेत, त्यांची जी औषध उपचार या इकडे ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे आणि गायकवाडांच्या जे मृतदेह सोनावणे कुटुंबियांना त्यांचं म्हणून दिलं त्याच्यावर अंत्यसंस्कार सोनावणे कुटुंबियांकडनं झालेला आहे। आता गायकवाड कुटुंबियांना घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत परत एकदा या संदर्भातली तपासणी करण्यासाठी आणि हा गोंधळ झालेला आहे। त्याच्यामुळे जे आम्ही सातत्याने मागणी करत होतो की आयसीएमआरने ज्या गाईडलाईन्स दिलेत की बॉडी बॅग्स या ट्रान्सपेरंट असल्या पाहिजेत जेणेकरून कुटुंबाला त्याची ओळख हे नातेवाईकांना करता येईल। माननीय सोमय्या साहेबांच्या माध्यमाने पण 6-7 याच्या अगोदर मुंबईमधल्या केसेस उघडकीस आल्या, तर हे सातत्याने जर होत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे। एक नवीन गोष्ट अजून कळाली की सोनावणे जे होते त्यांना मोरे म्हणून एक पेशंटच्या जागेवर ट्रीट करत होते, मोरेंना आयसीयू वॉर्ड मधनं रेग्युलर वॉर्ड मध्ये शिफ्ट केला होता। हा सगळा गोंधळातला कारभार सुरू आहे। निश्चित, आणि निरंजनजी तुमच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत ही सगळी माहिती आणि रुग्णालयाचा जो काही अनागोंदी कारभार आहे तो पोहोचला असेल आणि त्यावरती राज्य सरकार आता कारवाई करेल, योग्य ती चौकशी करेल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल।